स्वागत आहे तुमचं आयुष पाटील व्लॉग्स मध्ये। तर आज आम्ही चाललोय दादरला सिद्धिविनायकला। तर आजचा ठरलेला नव्हता आज आमचा, की अचानक ठरलं, मला गणायकाचा कॉल आला म्हणून अचानक ठरलं की सिद्धिविनायकला जायचं आहे। तर आता चाललोय आम्ही, मी भाग्या दादा आणि गणायका चाललोय। भाग्या दादा येतोय स्टेशनला, ठाणे स्टेशनला, आणि तिथून चाललोय। आता आम्ही पण चाललोय ठाणे स्टेशनला, तुम्हाला दाखवतो मी। आता आम्ही रिक्षात बसलोय, चाललोय स्टेशनला। तर भाग्या ठाणे स्टेशनला बरं एकदा सांगतो, ट्रेनने आलाय मी आणि गणायका, इकडून चाललोय रिक्षाने। तर तिकीट काउंटर पाहिजे भेटतो तुम्हाला। आम्ही बसलोय स्टेशनला, तिकीट काढायला चाललोय। भाग्या आता आलेला आहे वरती, त्याला प्लॅटफॉर्मवर थांबवलाय। तर राहतो तिकीट काउंटरच्या इथे, दाखवतो तिकीट किती आहे दादरचं। तुम्ही बघू शकता तिकीटाला केवढी लाईन आहे, सकाळी काय नसतं एवढी लाईन, मी काढतो तर दररोज। इकडे तिकीट काउंटर आहे हे एवढा, तर तीन लाईनी आहेत तिकीट काउंटरला, खूप भरलाय। तर आता तिकीट काढतो आणि तुम्हाला प्लॅटफॉर्मवर भेटतो, ब्लॉग बघा एंडपर्यंत। चला भाग्या दादा आलेला आहे तिकीट काउंटरला, आम्ही त्याला सांगितलं प्लॅटफॉर्मवरतीच थांब, पण तो आलेला आहे बघा येलो टी शर्ट। हे असे माणसं झोपले आहेत तिकीट काउंटरच्या इथे, एवढा मोठा फॅन लावलाय, फॅनचे काय हवात नाहीत, तरी यांना कशी झोप लागते काय माहिती। तर तिकीट काढलेलं आहे, 20 रुपये तिकीट आहे इथून दादर, आणि मागे पण तिकीट काढलेलं आहे, 30 रुपये काढले। मी बसतोय प्लॅटफॉर्मला, ट्रेन आलेली आहे, बरेच ट्रेनमध्ये बसणार आहे आम्ही। ट्रेन आलेली आहे, याच्यात जायचं, चल गर्दी नाही, जाऊ याच्यात। ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही, त्या डब्यात खूप गर्दी आहे, या साईडला गर्दी आहे, या साईडला आहे जराशी गर्दी, हे उतरण्याची गर्दी आहे, इथे गर्दी नाही। इथे भाग्या उभं आहे, गणायक उभं आहे इथे, बसायला पण जागा नाही, धड भर उभं राहतोय। बारेलची ट्रेन पकडलेली आहे आम्ही, स्टेशन आलेला आहे, स्टेशनला उतरायला गर्दी बघा केवढी, खूप गर्दी आहे म्हणून स्टेशनला। हा खाली झाले, खाली झाले, परत आता गर्दी चढेल नाही, एवढी गर्दी नाही। तिकडचं पण खाली झालं तो डब्याचा, चला पुढचा स्टेशन जाईल तेव्हा भेटू आपण। नावर स्टेशन आलेलं आहे आता, बसायला जागा भेटली म्हणून बसलो। नावर स्टेशन, तर आता आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे। तर आता कांजूरमार्ग स्टेशन आलेलं आहे बघू शकता, तर आता आपण डायरेक्ट दादरला भेटू। चलो दादर स्टेशन आलेलं आहे, तर बघू शकता उतरायला केवढी गर्दी आहे दादर स्टेशन, इकडे पण बघा केवढी गर्दी आहे, इकडे पण गर्दी आहे दादर स्टेशनला। चलो आता आम्ही पोहोचलेलो आहे दादर स्टेशनला, तर आता जिन्यावरती पण केवढी गर्दी आहे।
आता जिन्यावर केवढी गर्दी आहे, इलेक्ट्रिक वर खूप गर्दी आहे. चल जिन्याने जाऊ शकता. दादर स्टेशनला केवढी गर्दी आहे. हा दादर स्टेशनचं मार्केट, मका वगैरे भेटतो इकडे. बघा फुल गर्दी असते या दादर स्टेशनच्या मार्केटला. कपडे वगैरे सर्व बघा. काय घेतात हे लोक, काय घेतात, काय रे, काय रे, काय बॅक कव्हर घेणे, एका बॅक कव्हर घेत आहे. कितीला आहे, कितीला आहे, चुमायच्या घे थांब ना, कितीला आहे, 50. अरे 30 रुपयाला भेटतं आमच्या इथे. खूप मोठा मार्केट आहे इकडचा दादर स्टेशनचा. कुर्ते वगैरे सर्व भेटते इकडे, ज्यूस वगैरे. घेण्या का परत थांबला आता काहीतरी. ओ चाफ्याचा हार घेतोय घेण्या का गणपतीसाठी. खूप चांगला आहे हा चाफ्याचा हार बघा. तर इकडे कोण चाफ्याचा हार स्वस्त आहे बघा. कितीला असेल सांगा, 60 रुपयाचा. आणि मंदिराच्या इथे 200 असेल हाच हार. तर आता आम्ही रिक्षा किंवा टॅक्सी बघतो. हा टॅक्सी आहे, मला नव्हतं माहिती. इथे फक्त टॅक्सी भेटते किंवा बस. बस साठी पण लाईन बघा केवढी आहे. काका सिद्धिविनायक बघा, टॅक्सी आहे. काका सिद्धिविनायक मंदिरच्या मागच्या बाजूला उतरावं लागेल, 90 रुपये होतील. मागच्या बाजूला चालेल चालेल. चला किती जण तुम्ही? आम्ही तिघ जणच आहे. हा बसतो. तर ही टॅक्सी आहे, टॅक्सीचा नंबर बघा. टॅक्सीने वेगळीकडे सोडलं तर बघा. चला बसा शाळेमध्ये, शाळेमध्ये होईल का जागा. पकड पकड. चलो काका थांबा. हा चला. काका आहे आम्हाला सोडणार आहेत आता मंदिराच्या इथे. इथे काकांचे फ्रेंड भेटलेत. इथे बाहेर पण मार्केट आहे स्टेशनच्या इथे बाहेर बघा. हे बघा मी आणि भागायला बसलेलो इकडे एका सीटवर आणि गण्या का पुढे बसलेला आहे. कबूतर खाना इकडचा. तर आम्ही ऋतू दिला पण कॉल केलेला, येते का तो सिद्धीने ऐकला. तर ती झोपली आहे अजून. गण्याकाने कॉल केलेला तिला आणि वैष्णवीला. वैष्णवी वैष्णवीचा कॉलेज आहे म्हणून. चला आता आपण भेटू मंदिराच्या इथे. आता आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ. काका थँक्यू. तर मंदिराच्या मागे आलेलो आहे. काकाने फुकट नाही सोडलं आपल्याला, पैसे घेतले 90 रुपये. नाही 60 रुपये, 90 नाही 60 रुपये, 90 झाले. एवढं काका आधी 60 रुपये बोलले. तर आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या बॅक साईडला. तर जवळच आहे. आता फुल घेत आहे गजरा. गजराच आहे ना, गजरा घेत आहे. खूप चांगले गजरे आहेत इकडे. पैसे मोजत आहे. चलो आता मी चाललो दर्शनाला. आणि मंदिरात मोबाईल अलाउड आहे, फक्त काय की गणपतीचा फोटो ना काढून देत. तर मी ट्राय करतो व्हिडिओ घ्यायची. चला आता जातो मंदिराच्या आतमध्ये. बघू शकता चेकिंग साठी केवढी मोठी लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे चेकिंग साठी पण. चला आता
चेकिंग. आता चेकिंगचा गेट खोललेला आहे, बंद होता, साफ करत होते म्हणून. आता लाईन पटापट चालली आहे. चला आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला भेटतो प्रसाद वगैरेच्या दुकानात. प्रसाद वगैरे घेतो त्या दुकानात, भेटतो तुम्हाला. बाय. तर मंदिरात पोहोचलेलो आहे आम्ही. तर लाईन आहे भरपूर. दर्शनाला आलेलो आहे, खूप मोठी लाईन आहे दर्शनाला पण. तर प्रसाद वगैरे घेतलेला आहे. दोन लाईनी आहेत, इथून आतून पण आहे आणि बाहेरून पण आहे. फुलं गर्दी आहे. तर आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला भेटतो. सध्या बाहेरच आहे, आतमध्ये पण खूप मोठी लाईन आहे. दाखवतो तुम्हाला. तर इथे आतमध्ये पण एवढी मोठी लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे आतमध्ये पण. बघा आणि इथे गणपतीची मूर्ती लावले खूप सुंदर आणि त्या टी व्ही मध्ये आतमधलं दिसत आहे. तर केवढं चांगलं बनवलेलं आहे आतमध्ये. आता मी पोहोचलेलो आहे मंदिराच्या इकडे. दाखवतो तुम्हाला इकडून मुखदर्शन आहे. सर्व उभे आहेत ना तिकडे, सर्व मुखदर्शन घेतात इकडून. हे उभे आहेत ते आणि आम्ही ते मंदिरच्या इथे बसतो आहे. हे गोल्डन कलरचं दिसतच असेल तुम्हाला. इकडे मंदिराचं आहे आणि लाईनीमध्ये काय दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता मी बाहेर थांबलोय. खूप चांगलं दर्शन झालं, खूप चांगली फोटो झाली आहे. मंदिर एवढं का नाही वाटलं लाईनीमध्ये, चालतीच लाईन होती. तर आता प्रसाद वगैरे घेतात इथे, लाडू वगैरे, आणि तुम्हाला भेटतो मंदिराच्या बाहेर. खरंच सांगतो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता मी बाहेर आलो, लाडू वगैरे घेतलेत सिद्धिविनायकचे. हा मंदिर ही फ्रंट साईड आहे मंदिराची आणि मंदिरच्या कलशाचं काम चालू आहे म्हणून काय आहे ना, मागे VIP लोकांच्या गाड्या उभ्या असतात. आणि ही फ्रंट साईड आहे मंदिराची. तर आता मी ठरत आहे कुठं जायचं आहे. गेटवेचा प्लॅन चालू आहे जायला, गेटवे ऑफ इंडियाच्या इथे. तर बघतो, सांगतो आणि भेटू लवकर. उसाचा रस पितो आहे आम्ही, नायकाचा प्रेम झालेला आहे उसाचा रस. वेगळे उसाचा रस पितोय का नायका पितो. एकदम थंड, फुल थंड थंड वाटतंय. चला आता जरा चालतोय, खायला हॉटेल शोधतोय जरा. आता आम्ही आलेलो आहे पिझ्झा खायला स्मोकी जॉसमध्ये. तर बघतो आता कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे आणि कुठला नाही. पिझ्झा आल्यावर तुम्हाला दाखवतो कसा आहे पिझ्झा. बाय. झालेला आहे आमचा आपला पिझ्झा पण आलेला आहे. पिझ्झा खाऊन वगैरे झालेला आहे, इकडे बसलेलो खायला. तर आता टॅक्सीची वाट बघतोय स्टेशनला जायसाठी. चालत लांब आहे, टॅक्सी चालत जाऊ. चला आता आम्ही चालत चाललोय, टॅक्सीने ना चाललोय. तर दर्शन पण मस्त झालेलं आमचं, पेटपूजा पण मस्त झाली. काय मागे आता. तर आता जातो स्टेशनला आणि स्टेशनला भेटतो. मध्ये मध्ये काय चांगलं दिसलं तर त्याची पण फुटेज घेईल मी. चलो बाय. छत्री स्वस्त आहेत, 300 200 200. अख्खा पावसाला टिके का, अख्खा पावसाला टिके का क्या. इथूनच घे का नाही का छत्री, चांगली आहे, कमी करेल ना तो. आता मी आलोय दादर स्टेशनला.
घरी चाललो आता, आता चला प्लॅटफॉर्मला जातो आणि तुम्हाला भेटतो. आता मी प्लॅटफॉर्मला पोहोचलेलो आहोत, खूप हवा सुटली आहे प्लॅटफॉर्मला. ट्रेन येत आहे आता, स्लो ट्रेन पकडली आम्ही, फास्ट नाही पकडली. कारण की स्लोला एवढी गर्दी नसते, फास्टला गर्दी आहे. ट्रेनमध्ये बसतो आणि तुम्हाला भेटतो. आता बसतो ट्रेनमध्ये, आपण डायरेक्ट ठाणे स्टेशनला भेटतो. ट्रेनमध्ये गर्दी आहे, कसं कसं बसायला भेटले ट्रेनमध्ये. डायरेक्ट आता ठाणे स्टेशनला भेटतो. आता आम्ही बसलो आहे ठाणे स्टेशनला. बघा त्याला घरी नेत आहे, येत नव्हता, जबरदस्ती येत आहे त्याला घरी. तिरुपतीवरून प्रसाद देतो द्यायला. आता घरी जातो आणि तुम्हाला भेटतो. बाय. मी तिघांना रिक्षात बसलोय, कशी तरी बसलो शांत. आपला दिसत चला, आता आपण डायरेक्ट घरी भेटू. धन्यवाद. कशी होती शाळेचा पहिला दिवस, कसा होता शाळेचा? तू शाळेत जाते? हो. हाय हाय हाय.